नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय झारखंड ची फेमस एक ब्रेकफास्ट रेसिपी आपण ज्याप्रमाणे इडली डोसा मिश्रण तयार करतो त्याप्रमाणे दुसकाचा ब्रेकफास्ट केलात की मध्ये आधी तुम्हाला काही अब्रट चब्रट खाण्याची इच्छाच नाही होणार चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी तरी चमचमीत स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे हेल्दी दुसका दुसका बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण इडलीसाठी जो तांदूळ वापरतो तोच इथे वापरायचा आहे मी इथे सोना मसूरी तांदूळ वापरला आहे तांदूळ वडा स्वच्छ धुवून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचंय ही रेसिपी ब्रेकफास्टचीच असल्यानं आपल्याला हे मिश्रण रात्रीच भिजत घालायचंय जर तुम्हाला दिवसा किंवा संध्याकाळी करायचं असेल तर निदान सहा ते आठ तासांसाठी तरी हे मिश्रण आपल्याला भिजून घ्यायचंय आता एक वाटी काळ्या हरभरा आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून आहे व रात्रभर झाकण ठेवून तोही भिजत घालायचा एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा आपल्याला इथे काळ्या हरभऱ्याचाच वापर करायचा आहे कारण आपण ब्रेकफास्ट रेसिपी करतोय आणि काळा हरभरा जास्त हेल्दी असतो हे पहा झाकण ठेवून आपण सर्व जिन्नस रात्रभर भिजायला घातलेत सकाळी उठल्यानंतर आपण हरभऱ्यावरचं झाकण काढूया हे पहा आपले हरभरे टम्म फुगलेत आता आपण धुसक्यासाठी लागणारी हरभऱ्याची भाजी तयार करायला घेऊया यासाठी गरम कुकरमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घालायचंय तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं कढीपत्ता दोन पातळ उभे चिरलेले कांदे मीठ घालून मध्यमाचे वर कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण इथे हरभऱ्याची भाजी करत असल्यानं कुकरचा वापर करतोय कारण कढईमध्ये जर आपण हरभऱ्याची शिजवले तर ता त्यांना खूप वेळ लागेल आपला कांदा व्यवस्थित परतून झाला आहे त्यानं तेलही सोडायला सुरवात केली आहे आता यामध्ये आपण दोन टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट करताना त्यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे आता कांदा आलं लसूण यांची पेस्ट तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे आपला कांदा आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे आता यामध्ये एक टी स्पून धने जिरे पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक स्पून आपला घरचा मसाला घालायचा आहे पाव टी स्पून हिंगई घालायचं आहे आता आचेवर हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी टमॅटो प्युरी घालायची आहे प्युरीसाठी आपल्याला इथे लाल बुंद टमॅटो वापरायचेत मी इथे दोन मोठे लाल टमॅटो वापरलेत टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेले हरभारे घालायचेत त्यानंतर दोन मोठे बटाटे मोठमोठे चिरलेले यामध्ये घालायचे आहेत बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपण इथे भाजी कुकरमध्ये करतोय त्यामुळे जर बटाट्याच्या खूप बारीक फोडी केल्या तर सर्व गाळ होण्याची शक्यता आहे म्हणून आपण मोठमोठे बटाटे चिरून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर दर दरून एक वाफ काढायची आहे झाकण काढायचं आहे दरदरून वाफ आली आहे आता यामध्ये चार मोठ्या वाट्या पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर करायची आहे आणि नंतरच्या दोन शिट्ट्या मात्र आपल्याला मंद आचेवर करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला गॅसची फ्लेम मंद ठेवायची नसेल तर एक तारख्या तुम्ही याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊ शकता आपल्या कुकरच्या तीनही शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करूया व कुकरची वाफ जाण्याची वाट पाहूया जोपर्यंत कुकरची बाब येतो तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरवर बारीक करून घेऊया आपण इडलीच्या किंवा डोशाच्या पिठासाठी ज्याप्रमाणे मिश्रण बारीक करतो त्याही पेक्षा बारीक मिश्रण आपल्याला यासाठी आहे मिश्रण बारीक करताना आवश्यकतेप्रमाणे पाणी यामध्ये घालायचं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही इडली आणि डोशाच्या मिश्रणा इतकंच ते आपल्याला घात ठेवायचं हे पहा आपलं मिश्रण आता व्यवस्थित बारीकही झालं आहे आणि थिकनेसही अगदी परफेक्ट आलं आहे बारीक झालेलं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मात्र आपल्याला एक वाटी मिश्रण तसंच ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि बारीक करून झाल्यानंतर पुन्हा मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे आता या मिश्रणामध्ये पावटीस्पून हद पावटीस्पून काळी मिरी पावडर पावटीस्पून ओवा अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे पाव टी स्पून जिरंसुद्धा घालायचं आहे आणि हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आहे आता है साथी हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून आहे हे पहा तोपर्यंत आपल्या कुकरची बाब गेली आहे कुकरचं झाकण कुकर काढायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व भाजी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे तोपर्यंत पसरट पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला आहे हे पहा आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आहे थिकनेसही परफेक्ट आहे आता कडक गरम पॅनमध्ये अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे मिश्रण तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे चार ते पाच धुसका यामध्ये आपण एकावी घालायचे तरंगू लागल्यानंतर यावर अशा पद्धतीनं झाऱ्यानं तेल उडवायचे म्हणजे ते पूर्णपणे फुलतील फुगतील पूर्णपणे फुगल्यानंतर हे धुसके आपल्याला उलटून घ्यायचे आहेत व उलटून घेतल्यानंतर त्यावर अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साह्यानं तेल उडवायचं आहे धुसका तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला तेलाचं टेम्परेचर अगदी हाय ठेवायचं आहे मंद आचेवर जर तुम्ही कोमट तेलामध्ये धुसका तळायला गेलात तो पसरेल आणि मग फुगणार नाही एक बॅच तळून झाल्यानंतर आपल्याला हा धुसका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व सर्व बॅचेस अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या आचेवर तळून घ्यायच्या आहेत तयार आहे आपली झारखंड स्पेशल ब्रेकफास्टची हेल्दी रेसिपी धुसका आता आपण एका प्लेटमध्ये तो सर्व करूया कांदा आणि कोथंबिरीने सजवूया तुम्ही सुद्धा ही झारखंडची स्पेशल फेमस आगी बेगळी रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आता मी तुम्हाला हा दुसका फोडून दाखवतो पहा किती टम्म फुगला आहे आणि आतून कसा पोकळ झाला आणि जाळीदारही झाला आहे मस्तपैकी सकाळी सकाळी हा टेस्टी हेल्दी चमचमीत स्वादिष्ट नाश्ता करूया आणि दिवसभराच्या आपल्या कामाला लागूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद